नमस्कार, इजी रेसिपी मध्ये आज पुन्हा आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या। साहित्य: लाल भोपळा, गव्हाचे पीठ, गूळ, तूप, बेसन पीठ, रवा, चवीपुरते मीठ, वेलची, ज्वारीचे पीठ, थोडीशी हळद। भोपळ्याचे काप करून घ्यावे। पाणी न टाकता कुकर मध्ये 3 शिट्या घेऊन शिजवून घ्यावे। भोपळा चांगला मऊ शिजला आहे। आता तो एका भांड्यात काढून घेऊन चमच्याने बारीक करून घ्यावा। बारीक केलेल्या भोपळ्यामध्ये वेलची पावडर, मीठ, थोडीशी हळद, गूळ, थोड़े तूप टाकून सर्व नीट मिक्स करून घ्यावे। मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये रवा, बेसन पीठ, थोड़े ज्वारीचे पीठ, ज्वारीच्या पिठाने पुऱ्या खुसखुशीत होतात, चांगले पर मिक्स करून घ्यावे। भोपळ्याचे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर थोड़े थोड़े करून गव्हाचे पीठ घालून छान मळून घ्यावे। पीठ चांगले पुरी सारखे घट्ट मळावे। पीठ चांगले घट्ट मळून 10 मिनिट मुरण्यासाठी झाकून ठेवावे। पीठ चांगले मुरले आहे। आता गोळे करून घ्यावे। चपाती लाटून घेऊन पुऱ्या बनवाव्या। ज्यांना कोणाला तेलकट पुऱ्या खायच्या नसतील तर अशा चपात्या लाटून भाजून घ्याव्या। त्या पण खूप छान लागतात। पुऱ्या गोल कापून घ्याव्या। पुऱ्या मीडियम ठेवाव्या, जास्त पातळ करू नये। सर्व पुऱ्या लाटून झाल्यावर तळून घ्याव्या। तेल गरम झाल्यावर गॅस मीडियम करून घाऱ्या छान तळून घ्याव्या।
या घाऱ्या 2-3 दिवस छान टिकतात, आपण प्रवासात पण नेऊ शकतो। घाऱ्यांची दोन्ही साईड गोल्डन रंगावर भाजून घ्यावी। घाऱ्या दोन्ही बाजूंनी चांगल्या भाजून घ्याव्या। दोन्ही बाजू छान भाजल्यावर घाऱ्या काढून घ्याव्या। आपण घाऱ्यांमध्ये रवा घातल्यामुळे कमी तेलकट होतात। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राइब करा। थँक्यू।